चार चौकात बोलताना आपली मतं मांडताना आपण कसं बोलतो बोलताना आपली ध्येय बोली कशी असते यातून आपल्या व्यक्तिमत्वाची पारख होत असते बोलण्यात आत्मविश्वास असेल तर ते व्यक्तिमत्व इतरांपेक्षा उठून दिसतं आत्मविश्वास असणं किती महत्वाचं आहे हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल वाचलं असेल पण हा आत्मविश्वास येतो कुठून तो, तो कमवायचा कसा या विषयावर मनोज अंबिके तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत सुपरिचित व्याख्याते उत्कृष्ट प्रशिक्षक लेखक अशी त्यांची ओळख आहे त्यांची वीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत आतापर्यंत त्यांनी दोन लाखांहून अधिक लोकांना मार्गदर्शन केले नमस्कार माझं नाव मनोज मनोज अंबिके एक वाक्य जे तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकेल ते वाक्य असं आहे की तुम्हाला ते कधीच मिळत नाही ज्याचे तुम्ही लायक आहात यू नेवर गेट वॉट यू डिझर्व यू गेट वॉट यू थिंक मग काय मिळतं की जे मला मिळेल हा तुमचा विश्वास आहे रिपीट करतो तुम्हाला तुमच्या आयुष्यात ते कधीच मिळत नाही ज्यासाठी तुम्ही लायक आहात मग मला काय मिळतं तर तुम्हाला ते मिळतं जे मला मिळेल हा तुमचा विश्वास आहे यू नेवर गेट व्हॉट यू डिझर्व यू गेट वॉट यू थिंक आणि विचार हे सहस मी अनेक लोकांना प्रश्न विचारतो प्रश्न येतात की कॉन्फिडन्स कुठं मिळेल मी विचार करतो मी लोकांना प्रश्न विचारतो की तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स म्हणजे काय सांगलीला एक प्रोग्राम मी घेत होतो तर एक मुलगी तिने विचारलं की कॉन्फिडन्स कुठं मिळेल मला आत्मविश्वास पाहिजे कुठं मिळेल आता मला सांगा कुठल्या दुकानात मॉलमध्ये ऑनलाईन एखाद्या अशा ठिकाणी कॉन्फिडन्स मिळेल का नाही मिळणार मग कुठं मिळेल तर कायम लक्षात ठेवा कॉन्फिडन्स हा कधी बाहेरनं मिळत नाही कॉन्फिडन्स हा आपल्या आतमध्ये असतो मग अनेकांचे प्रश्न येतात की मला माझ्या लुकवर काम केलं पाहिजे माझ्या दिसण्यावर काम केलं पाहिजे का मग या कशावर काम केलं पाहिजे एक उदाहरण सांगतो आणि मग तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं आहे मी औरंगाबादला होतो एक कार्यक्रमचा सा, प्रोग्राम चालला होता आणि तो प्रोग्राम संपल्यानंतर एक व्यावसायिक आले भेटायला ते म्हणले की मला समस्या आहे काही प्रॉब्लेम आहे आता तिथं बोलणं शक्य नव्हतं म्हटलं असं कर आपण नंतर भेटू सेकंड हॉटेलला आले आणि जेव्हा मुलगा आला एक चोवीस पंचवीस वर्षाचा मुलगा आला असेल मुद्दाम हे उदाहरण मी घेतलं कारण हे सर्वसामान्य मुलांना रिप्रेझेंट करणारं उदाहरण आहे मुलगा मुलगी दोन्हीच्या अँगलनी बोलतोय मी ते वडिलाले बसले म्हणजे सर ह्याचं ह्याची समस्या आहे म्हणलं काय समस्या आहे म्हणजे सर याचं लग्न ठरत नाही याचं लग्न ठरत नाही आणि म्हणजे त्यात माझं मी काय करणार नाही सर तसं नाही मी तुम्हाला सांगतो अडचण काय आणि त्यांनी काय सांगितलं ते म्हणले की मी आम्ही त्या मुलगी बघायचा कार्यक्रम असेल त्याला गेलो होतो ते मुलगी दाखवलं सगळं झालं उठता उठता मी त्या मुलीला विचारलं कसे वाटले आमचे चिरंजीव ती म्हणली बावळट आहे ती म्हणली बावळट आहे आणि माझं डोकंच फिरलं अरे माझा चांगला गोरागुंटा पोरगा तो त्याला मी इंजिनिअरिंग केला आहे तिथं तो, तो माझ्या घरी माझी फॅक्टरी घर आहे बंगला आहे गाडी आहे सगळे आणि हा बाळळट काय म्हणली मला रा राग आला बाहेर गेलो त्या मुलाला गाडीत घेऊन गेलो कोंबलं गेलो मॉलमध्ये ब्रँडेड कपडे काढा म्हणलं कौं� ब्रँडेड शर्ट ब्रँडेड पॅन्ट ब्रँडेड शूज सगळं ब्रँडेड घ्यायला लावलं आणि मग घेऊन गेलो एखाद्या पार्लरमध्ये गेलो म्हणलं रंगवायला रंगवायला केस केसबीज कापा काय मेकअप करायचं करा त्याने चांगला मेकअप बिकअप केला केस केसबीज केले मी त्याला चांगले ब्रँडेड कपडे घातले शूज घातले आणि परत घेऊन गेलो त्या मुलीकडे म्हणलं बघ आता कसा दिसतोय तिने बघितलं आणि पटकन म्हणजे येडे आय एम सॉरी सॉरी फॉर माय लँग्वेज अरे येडे मला म्हणले अहो मी त्या मुलाला चांगले कपडे घातले ब्रँडेड कपडे घातले चांगले हेअरस्टाईल केलं चांगलं मेकअप केला गोरा गोमटा माझा पोरगा काय अडचण काय ती मुलगी त्याला बॉवाड आणि बेडा म्हणते काय केलं पाहिजे मी त्या मुलाकडे बघितलं त्या लहानपणी तुम्ही गोट्या खेळला असाल ना ते खड्डा करतो आपण जमिनीला गल गल म्हणतात त्याला तर तो, तो उजव्या पायाच्या अंगठ्याने मायासमोर उभा असताना त्या कार्पेटमध्ये ग खड्डा करत गल करत उभा होता आता मला सांगा मायाकडे बघायच्याऐवजी तो खाली बघतोय मान खाली खांदे झुकलेले नजर खाली पायाने काहीतरी करतोय काय होणार प्रश्न काय की त्या मुलाकडे सगळं होतं एक गोष्ट नव्हती म्हणजे आत्मविश्वास कॉन्फिडन्स किती तुम्ही गोरेगोमटे असा मेकअप करा काही करा जर तुमच्या आणि कॉन्फिडन्स दिसेल कसा याच्या विरुद्ध उदाहरण सांगतो मी क्रिकेट मॅच बघतो आपण नक्की बघतो मॅच संपते आणि विराट आहे कोण राहुल कोणी जो कोणी त्यावेळेस कॅप्टन आहे किंवा ज्यांनी चांगले रन केले सूर्यकुमार जो कोणी असेल तो तो त्या अवॉर्ड फंक्शनला येतो काय त्याला बक्षीस मिळालं आहे किंवा कधीच मॅच हरली पण असेल आता मला सांगा तो विराट कोहली आहे किंवा रोहित जो कोणी आला आहे त्याचे कपडे कसे असतात कपडे मळलेले कुठं पॅन्ट फाटलेले कुठे डाग पडला केस विस्कटले दाढी वाढले घाम आहे मेकअप तो अजिबात नाही उन्हात करपलेला चेहरा आहे आणि त्याच्या बाजूला इंटरव्ह्यू घेणारा एखादा सुटाबोटा टायमध्ये अतिशय गोरागोमठा मेकअप केलेला चांगला केस इंग्लिशमध्ये बोलतोय लक्ष कुणाकडं जातं लक्ष जातं त्या बॅट्समनकडं किंवा त्या प्लेअरकडं त्या ड्रेसिंगकडं जात नाही ह्याचं कारण त्याच्या डोळ्यात कॉन्फिडन्स दिसतो की मी जे काम करून आलो आहे त्याचा विश्वास त्याच्या डोळ्यात दिसतो कॉन्फिडन्स कुठून येतो तो, तो पहिला कॉन्फिडन्स दिसला पाहिजे तुम्हाला तुमच्या डोळ्यात आणि डोळ्यात कॉन्फिडन्स ज्या दिसतो त्याच वेळेला तुमच्या शरीरात तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये आपोआप उतरतो मग तुमचे कपडे कसे तुम्ही सूट घातला का नाही घेतला काही काही फरक पडत नाही ड्रेसिंगचं नक्की महत्व आहे पण फॉर फर्स्ट इम्प्रेशन एक प्रथम दर्शन छाप पडण्यासाठी लाँग टर्ममध्ये काम करतात ते तुमच्या डोळ्यातला विश्वास त्याच्यामागचा भाव आणि हा भाव कसा तयार होतो एक कायम लक्षात घ्या तुमच्या डोळ्यात कॉन्फिडन्स केव्हा येतो जेव्हा तुमच्या आतमध्ये कॉन्फिडन्स आहे आणि आतमध्ये कॉन्फिडन्स केव्हा तयार होतो ज्या वेळेला तुम्ही स्वतःला आहे तसं स्वीकारलेलं असतं ॲक्सेप्टन्स अबाउट सेल्फ खूप मोठं वाक्य मी सांगितलं जसं मी आहे जशी माझी उंची जशी माझी जाडी मला इंग्रजी येतो येत नाही माझी भाषा कशी आहे माझे ड्रेसिंग जे आहे ते आहे जसं आहे तसं स्वतःला स्वीकारणं आणि जेव्हा तुम्ही स्वीकारता तुमच्या डोळ्यात तुम्ही स्वीकारण्याच्याबरोबर आपोआप एक कॉन्फिडन्स प्रगट होतो नो डाऊट तुम्ही नवीन लर्न करा चांगले दिसण्याचे प्रयत्न करा जीवत वाईट नाही यासाठी मी जसा आहे तसा समोर जा आणि तो डॉन्फिडन्स जेव्हा डोळ्यात दिसतो तो कॉन्फिडन्स जेव्हा डोळ्यात दिसतो तेव्हा तुमची पर्सनॅलिटी ही सर्वोत्तम झालेली असते आणि हाच कॉन्फिडन्स हे स्माईल जेव्हा तुम्ही आतमध्ये बघता तुमच्या आतमध्ये विचारणा स्ट्रॉ विचार स्ट्राँग असणं म्हणजे काय असतं सेल्फ ॲक्सेप्टन्स बरोबर स्ट्रॉंग सेल्फ इमेज सेल्फ इमेज स्वप्रतिमा तुमच्या आठ डोकावून बघता तेव्हा तुमचं स्वतःविषयीचं मत काय अरे रे मला जमणार नाही होणार नाही हे मत आहे का मी काही करू शकेन जिथं लात मरेन तिथं पाणी काढेन हा विश्वास लहान लहान प्रसंगाचा विश्वास तयार होतो आणि ज्यांच्याकडे विश्वास असतो तीच लोकं मोठं काम करतात आणि ज्यावेळेस तुम्ही बघता की माझ्यामध्ये कॉन्फिडन्स माझ्या डोळ्यात कॉन्फिडन्स आहे तर हा टिकवायला पण पाहिजे सर्वप्रथम सेल्फ इमेज म्हणजे काय स्वतःची ॲक्सेप्टन्स म्हणजे काय किंवा स्वप्रतिमा आवडवणं म्हणजे काय हे पण समजलं पाहिजे एक लक्षात घ्या रहस्य हे की या जगात या जगात कुठलीही व्यक्ती घ्या नवीन काम करताना प्रत्येकाला थोडी भीती वाटे वाटतेच अशा वेळेस तुम्हाला एक टेक्निक सांगतो ते वापरायचे टेक्निक काय तुम्हाला ज्या लो वाटेल ना की आता मी कसं करू कसं करू वाटेल ना टेक्निक फार पॉवरफुल आहे सिम्पल पण पॉवरफुल टेक्निक आहे टेक्निक असं आहे की तुम्ही नॉर्मली ज्या वेगात काम करता त्याचा वेग वाढवा सायन्स काय बॉडी लँग्वेजचा सायन्स काय की जेव्हा भीती येते फेर येतं किंवा कॉन्फिडंट वाटत नाही तर आपापले आप खांदे झुकतात थोडंसं आपण खाली बघायला लागतो ॲक्शन काय आहे की त्यावेळेस तुमचं बॉडी लँग्वेज फास्ट अप करा थोडा स्पीड वाढवा पहिली आय पी एल मॅच झाली होती पहिली आय पी एल मॅच ती जिंकली होती राजस्थान रॉयल्सने शेनवॉन त्याचा कॅप्टन होता ही मॅच जिंकण्यामधं खरं कारण काय होतं शेनवॉनकडे काही फार पॉवरफुल टीम नव्हती हो पण त्याने एक मंत्र दिला बनं काय दिला कुणीही फिल्डिंग करताना किंवा ग्राउंडवर काही चूक झाली तर त्यांनी सांगितलं काही झालं तर मान खाली घालायची नाही चीन म्हणजे हनवर्डे शूट अप चीन अप चीन अप केली काय होतं अपअप तुमचं शोल्डर सगळ्याच बॉडी पोस्चरमध्ये फरक पडतो म्हणजे जेव्हा तुम्ही ग्राउंडवर जाल तुम्ही चीन अप करा आणि स्ट्रेट बघा डोळ्यात समोरून बघा काय तुम्ही बॉल सोडलाय फोर फोर गेलाय म्हणजे चोरी केली का नाही केली काय वाईट काम नाही एक बॉल सुटलाय चूक कोणाकडून होत नाही तो म्हटला काही झालं चालेल तुमच्या डोळ्यात कॉन्फिडन्स पाहिजे आणि मान वर पाहिजे हा साधा नियम आहे तुम्ही इंटरव्ह्यू चालला आहे कुणाला भेटायला चालला आहे कॉलेजमध्ये एखादी युनिट टेस्ट दे, देत परीक्षा देत आहे कुठे तुम्ही कुठे तुम्ही कोणी इंटरव्ह्यू घेतो आहे तेव्हा तुम्ही फक्त मानवर करा आणि थोडासा चालण्याचा स्पीड वाढवा म्हणजे तुम्ही ज्या स्पीडने वाढता त्याच्या थोडासा जोरात चाला अपॉ जाणूया की तुमच्यात कॉन्फिडन्स वाढला आहे हे कुठं वापराल सुरुवात करून करा की तुम्ही मित्रांना भेटायला चालला आहे कोणाला नवीन माणसाला भेटायला चाललाय दुकाना चालला चाललाय हॉटेलमध्ये कुठं चाललं आहे तेव्हा हे करून बघा थोडासा चिनअप करा आणि स्पीड वाढवा बॉडी लँग्वेज तुमची बदलली की आपोआप मनाची हे पण लँग्वेज बदलेल आणि तुमच्या ना तुमच्या चेहऱ्यावर तर कॉन्फिडन्स येईल हे करून बघा परत सांगतो मी की कॉन्फिडन्स कुठं मिळतो कॉन्फिडन्स कुठल्या दुकानात मिळत नाही मॉलमध्ये मिळत नाही कॉन्फिडन्स तुमच्या आतच असतो आणि हा कॉन्फिडन्स तुमच्या डोळ्यातून दिसला पाहिजे माझे कपडे माझा चेहरा मला ही भाषा येते ती भाषा येत नाही शिक्षण माझं कमी आहे जास्त आहे ह्याचा कॉन्फिडन्सची काही संबंध नाही संबंध कशाशी आहे की तुम्ही स्वतःला काय मानता वॉट यू थिंक अबाउट युअर सेल्फ तुम्ही म्हटलं की मी ग्रेट आहे तुम्ही ग्रेट आहे ना मला जमणार नाही तुम्ही जमणार नाही हे विचार काम करतात आणि विचार बदलण्यासाठी मी जो ॲक्शन प्लॅन दिला की तुमचा चीन तुमची मान वर पाहिजे आणि तुमची बॉडी लँग्वेज थोडीशी थोडीशी स्पीड वाढवा कधी कधी बोलताना अशा वेळेस तुमचा बोलण्याचा स्पीड वाढवा अनेक वेळा लोकं घाबरले की बोलण्याचा स्पीड कमी करा थोडासा वाढवा इतकाच वाढवा की तुम्ही जोरात चालताना कुठं धडकणार नाही किंवा बोलताना अडकळणार नाही आणि हे नक्की रिझल्ट येऊन जाईल हे करताना जसं मी नेहमी सांगतो हे करताना कायम आनंदात करा कॉन्फिडन्स एक बेसिक सूत्र आहे की जेव्हा एखादा माणूस आनंदात नसतो दुःखी असतो किंवा घाबरलेला असतो आपोआप त्याच्याकडून चुका होतात पण ज्यावेळेस तुम्ही हॅप्पी असता आनंदी असता ना त्यावेळेला मात्र तुमच्याकडनं चूक होत नाही आणि कायम आनंदात राहायचं असेल तर काय केलं पाहिजे मी नेहमीच सांगतो कायम आनंदात राहायचं असेल तर सग नेहमी चांगल्या गोष्टी बघा चांगलं ऐका आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं वाचत राहा विश ऑल दी बेस्ट थँक्यू थँक्यू व्हेरी मच आत्मविश्वास हा तुमच्यातच असतो तुमची स्वतःबद्दलची समज स्वतःबद्दल करत असलेले विचार यातून तो वाढतो आणि खुणतोही तुमचे स्वतःबद्दलचे विचार जर सकारात्मक असतील तर तुम्ही आत्मविश्वास कमवता मात्र हे विचार नकारात्मक असतील तर तुम्ही तो गमवता आत्मविश्वास कमवण्यासाठी काय करायला हवं याचा मूल मंत्र मनोज अंबिके यांनी आज आपल्याला दिलाय दैनिक प्रभात आणि अशोक चंदुलाल गांधी चॅरिटेबल ट्रस्टने तुमच्यातील गुणवत्तेला साजेशी यशाची शिखर तुम्हाला गाठता यावीत यामध्ये बेताची आर्थिक परिस्थिती अडसर ठरू नये यासाठी आर्थिक मदत केली केवळ आर्थिक मदत करून न थांबता तुमचा सर्वांगीण विकास व्हावा स्पर्धेच्या या जगात तुमचं वेगळेपण पन, ठळकपणे दिसावं यासाठी आम्ही व्यक्तिमत्व विकास आणि इंग्रजी भाषेचं विशेष प्रशिक्षण देत आहोत विद्यार्थी मित्रांनो ही प्रशिक्षणं तुमच्यामध्ये सकारात्मक बदल घडावेत या उद्देशाने तुमच्या आग्रहाखातर आपण आयोजित केली आहेत प्रशिक्षणाचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला याबाबतचा अभिप्राय या, या व्हॉट्सअप मेसेजला रिप्लाय करून नोंदवा तुमच्या प्रगतीसाठी पुढील भागांमध्ये कोणत्या विषयांचा समावेश करण्यात यावा हे सांगा तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर ते नक्की विचारा आपले तज्ज्ञ तुमच्या प्रश्नांची नक्की चुकल करतील